रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून एकोणपन्नास कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली आले आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून एकोणसाठ कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे हिली बॉर्डर येथून एकवीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेले आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल एकशे एकोणचाळीस कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे यामध्ये मध्य प्रदेश येथील कांदा होता नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता व साऊथचा नवीन कांदा हा काल एक्सपोर्टसाठी होता मित्रांनो काल बॉर्डरवरती भारतीय कांद्याला एकोणसाठ रुपयापासून जास्तीत जास्त सदुसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत परवाच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये कसलाही बदल झालेला नाही कांद्याचे बाजारभाव काल बॉर्डरवरती स्थिर पाण्यास मिळालेल्या आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ पाहले पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा